लुकाचे सुवार्तेच्या 9व्या अध्यायांत येदोळसू जेजूचे वळकी संबंधी वा जेजूक समजून घेऊनचे संबंधी लोकांचा अभिप्राय आणि हेरोदीक उदेलो दुबाव आम्ही पळेला. आता परत सुवार्तेच्या ह्याच अध्यायांत जेजूनच हो विषय वा प्रस्ताप काढसो आम्ही वाचता. हेर उतरणी सांगचे तर जेजूस आपल्या शिसा लागी लोक आपणाक कोण म्हण म्हणतात वा कसे समजतात वा तुम्ही हा कोण म्हण म्हणतात म्हणून विचारता. एक महत्वाची गजाल म्हळ्यार जेजूचे हे आपणा विशांतले सवाल ताच्या 5000 लोकांक अचर्यंकर वाटच्या आणि आपल्या कष्ट मरण आणि जीवनपणा विषयी उलोवच्या मदगात येता. निजायकी जेजूच्या सवालाक जोपती जाप या दोन विचारांचेर आदारून उदेता. अचर्या आणि महत्कार्यां पळयल्ली ताचे थंय एका येलिया तसल्या महत्कार्यां करपी प्रवादीक वा कडक शिकोवन दिल्ल्या स्नानीक जुवांक देखतात. ताचे थंय दैवीक सकत देखतली ताका देवाचो क्रिस्त म्हणून जोगतेपणी वळखतात. पण जेजूक देवाचो क्रिस्त म्हणून वळखप ताणें सोसच्यांत लोकां मुखेल्यान तावन इन्कार जावच्यांत कुरसार मरच्यांत आनी पुनर्जीवन जावच्यांत आटापण आसा. जेजू प्रवादी वय पूण ताचो प्रवाद महत्कार्यांनी मात्र न्हय पूण ताच्याच स्वा अंत्या संबंधी उतरांनी आटापला. देखून जेजूची खरी वळख जोडूंक एकल्यान सुस्निकायेन राखूंक जाय. सुवार्ता सगळी फूड करूंक जाय. अचर्यांतली उठून अचर्यांकाराक वेंगूंक जाय. जेजूक सारखें समजवच्याक लुकाच्या वांजेलाचो मुखलो भाग उपकारतलो.